नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेंच वाईस आणि क्लॅम्प्सबद्दल। ओके, बेंच वाईस अँड क्लॅम्प्सचे काही महत्त्वाचे MCQ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जाणून घेऊयात बेंच वाईसबद्दल थोडक्यात। बेंच वाईस हे एक मेकॅनिकल अपरेटस आहे विच इज यूज्ड टू होल्डिंग अ जॉब व्हाईल डुईंग ए ऑपरेशन। बेंच वाईसवरती फाइलिंग आणि कटिंग ऑपरेशन केलं जातं। बेंच वाईस हा मेटल और जॉब होल्ड करण्यासाठी वापरला जातो। बेंच वाईसलाच इंजिनिअरिंग वाईस असेही म्हणतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। विच इज मेड अप ऑफ कास्ट आयरन। ओके, बेंच वाईसेस आर मेड अप ऑफ कास्ट आयरन। ओके, आपण नेक्स्ट पाहूयात काही इम्पॉर्टंट MCQ आहेत। क्वेश्चन नंबर 1, वॉइसेस आर डॅश डॅश। ऑप्शन आहे सपोर्टिंग टूल, सेकंड आहे वर्क होल्डिंग डिवाइस, थर्ड आहे मार्किंग डिवाइस अँड फोर्थ आहे कटिंग डिवाइस। सो वॉइसेस आर वर्क होल्डिंग डिवाइसेस, सो ऑप्शन सेकंड इज द राइट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, नेम ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ बेंच वॉइसेस शोन बाय लेटर ए इन फिगर। ही आकृती तुम्हाला पाहिजे आहे, यामध्ये नंबरिंग दिलेलं आहे प्रत्येक पार्टचे, ठीक आहे। ऑप्शन आहे फर्स्ट वन फिक्स्ड जॉ, सेकंड मूवेबल जॉ, थर्ड आहे स्पिंडल अँड फोर्थ आहे जॉब प्लेट्स। ओके, सो ए बघायचं आहे तुम्हाला आकृतीमध्ये, दिस वन। ओके, दिस वन इज व्हॉट इज दॅट मूवेबल जॉ, सो सेकंड इज द राईट आन्सर। नेक्स्ट पाहूयात, डिटेल तुम्हाला या डायग्राममध्ये मी सांगतो प्रत्येक पार्टचं। ए हे दाखवत आहे, हे जे आहे ते मूवेबल जॉब आहे। देन सेकंड पाहूयात, दिस वन इज द फिक्स्ड जॉब। ओके, व्हॉट इज फिक्स्ड जॉब अँड दिस वन इज द मूवेबल। ओके, दिस वन इज द मूवेबल जॉब अँड दिस वन इज द वॉट स्पिंडल और स्क्रू फॉर फिटिंग। ओके, दिस इज द बेसिक डायग्राम ऑफ द जॉ विच इज व्हेरी इम्पॉर्टंट। तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, प्रत्येक पार्टचं डिटेल नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये कोणताही पार्ट तुम्हाला येऊ शकतो आणि त्याची तुम्हाला माहिती पाहिजे। तुम्ही ही डायग्राम पाहून घेऊ शकता, ठीक आहे। नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 4 आणि 5, सेम आहेत। क्वेश्चन 5, बेंच वाईस आर मेड अप ऑफ। ऑप्शन आहे लो कार्बन स्टील, सेकंड हाय कार्बन स्टील, थर्ड आहे कास्ट स्टील आणि फोर्थ आहे माइल्ड स्टील। बेंच वाईसेस आर मेड अप ऑफ कास्ट स्टील, मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर ऑप्शन थर्ड हे करेक्ट असणार आहे, बेंच वाईसेस आर मेड अप ऑफ कास्ट स्टील। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, अकॉर्डिंग टू BIS बेंच वाईस आर अवेलेबल इन साईज। ओके, ब्रिटिश स्टँडर्ड बेंच, अकॉर्डिंग टू ब्रिटिश स्टँडर्ड बेंच वॉइसेस आर मेड अप ऑफ अवेलेबल इन साईज। ऑप्शन आहे 1 10 mm टू 50 mm, सेकंड आहे 50 mm टू 100 mm, देन थर्ड ऑप्शन आहे 75 mm टू 150 mm, देन फोर्थ आहे 100 mm टू 300 mm। मित्रांनो, अकॉर्डिंग टू BIS नुसार बेंच वाईस ह्या डॅश डॅशच्या मापात उपलब्ध असतात। तर ऑप्शन थर्ड जे आहे अकॉर्डिंग टू BIS 75 mm टू 150 mm इज द राईट आन्सर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 7, साईज ऑफ द बेंच वाईस इज स्टेटेड बाय। ओके, ऑप्शन आहे 1 लेंथ ऑफ वाईस, लेंथ ऑफ जॉ, मॅक्झिमम ओपनिंग ऑफ जॉ आणि विड्थ ऑफ द जॉ। बेंच वाईसचा साईज त्याच्या डॅश डॅशच्या वरून दर्शविला जातो। ओके, तर कशावरून आहे मित्रांनो, अकॉर्डिंग टू विड्थ ऑफ द जॉ, यावरती बेंचची वॉईसची हे साईज ठरवली जाते।
नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 8, बॉक्स नट ऑफ बेंच वाईस आर मेड अप ऑफ. मित्रांनो, बेंच वाईसचा जो बॉक्स नट असतो तो कशापासून बनलेला असतो ते सांगायचं आहे. ऑप्शन आहे 1 हाय कार्बन स्टील, सेकंड आहे लो कार्बन स्टील और मीडियम कार्बन स्टील, थर्ड आहे गन मेटल और फॉस्फरस ब्रॉन्ज, फोर्थ आहे कॉपर किंवा ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम पासून. सो इथं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो, बॉक्स नट हा मेड ऑफ गन मेटल. ओके, थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर, किंवा फॉस्फरस ब्रॉन्झचा बनलेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 9, सॉफ्ट जॉ व्हॉइस क्लॅम्प आर यूज्ड टू. सॉफ्ट जॉ व्हॉइस क्लॅम्पचा वापर डॅश डॅशसाठी केला जातो. ऑप्शन आहे 1 टू होल्ड वर्क पीस वाईल ड्रिलिंग, सेकंड आहे टू प्रोटेक्ट हार्ड जॉब फ्रॉम फाइलिंग, थर्ड आहे टू होल्ड वर्क रिजिडली आणि टू प्रोटेक्ट फिनिश्ड जॉब सर्फेस ऑफ द जॉब. ओके, सो राईट आन्सर काय असणार आहे मित्रांनो सांगायचं आहे. ओके, सॉफ्ट जॉ व्हॉइस क्लॅम्प आर यूज्ड, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याचा आन्सर, क्वेश्चन नंबर 9. ओके, सोपा आहे प्रश्न, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 10, पाईप व्हॉइस आर यूज्ड फॉर होल्डिंग. ओके, हा एक सोपा क्वेश्चन आहे. पाईप व्हॉइस आर यूज्ड फॉर होल्डिंग. ऑप्शन आहे 1 स्क्रू रिवेट कीज अँड अदर स्मॉल ऑब्जेक्ट्स, ओके सेकंड आहे राऊंड बार ट्यूब्स अँड पाईप्स, थर्ड आहे स्मॉल डायमीटर जॉब्स अँड फोर्थ आहे मार्किंग ड्रिलिंग ऑन सर्फेस ऑफ द जॉब. पाईप व्हॉइस कशासाठी वापर केला जातो मित्रांनो? ओके, राऊंड बार ट्यूब अँड पाईप्स. ओके, सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11, व्हाईल फिटिंग बेंच व्हॉइस, व्हाईल फिटिंग बेंच व्हॉइस ऑन वर्क बेंच द फेव ऑफ फिक्स्ड जॉब शुड बी इन लाईन विथ बेंच एज व्हाय. हा क्वेश्चन आहे मित्रांनो, ज्यावेळेस काय केला जातो बेंच वाईज, ज्यावेळेस फिटिंग फिट केला जातो त्यावेळेस ज्याची फेस जी आहे बेंचच्याकडेच्या रेषेत ठेवली जाते, कारण विचारलं आहे टू होल्ड. ऑप्शन आहे टू होल्ड वर्क वाईल ड्रिलिंग, सेकंड आहे टू होल्ड लाँग जॉब इन व्हर्टिकल पोझिशन, देन थर्ड आहे फाइलिंग व्हाईल फॉल ऑन फ्लोर अँड नॉट ऑन बेंच, देन फोर्थ ऑप्शन आहे इजी फाइलिंग ऑन बोल्ट्स. ओके, सो द राईट आन्सर असणार आहे मित्रांनो टू होल्ड लाँग जॉब इन व्हर्टिकल पोझिशन. देअरफोर वर्क बेंचवरती काय केलं जातं, फिक्स्ड जॉब फिक्स केली जाते, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 12, विच व्हॉइसेस व्हॉइस कॅन बी सेट क्विकली टू रिक्वायर्ड प्लेस विथ ट्रिगर प्रोव्हाइडेड ऑन मुव्हेबल जॉब. ओके, कोणता व्हॉइस ज्याच्या मुव्हेबल जॉबवर असणाऱ्या ट्रिगरमुळे आवश्यक ठिकाणी पटकन सेट करता येते, तर ऑप्शन आहे पाईप व्हॉइस, सेकंड पिन व्हॉइस, थर्ड आहे टूल मेकर व्हॉइस आणि फोर्थ ऑप्शन आहे क्विक रिलीजिंग व्हॉइस. सो फोर्थ क्विक रिलीजिंग व्हॉइस इज द राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 13, विच व्हॉइस आर यूज्ड फॉर होल्डिंग स्मॉल डायमीटर ऑफ जॉब. ऑप्शन आहे 1 पाईप व्हॉइस, सेकंड पिन व्हॉइस, थर्ड आहे टूल मेकर व्हॉइस आणि फोर्थ आहे हँड व्हॉइस. कोणतं वापरला जातो मित्रांनो? पिन व्हॉइस. ओके, पिन व्हॉइस हा स्मॉल डायमीटर जॉब होल्ड करण्यासाठी वापरला जातो. सो ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर. नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 14, पाईप व्हॉइस आर यूज्ड फॉर होल्डिंग. ऑप्शन आहे 1 स्क्रू रिवेट कीज अँड स्मॉल ऑब्जेक्ट, सेकंड आहे राऊंड बार ट्यूब अँड पाईप, थर्ड आहे स्मॉल डायमीटर जॉब आणि फोर्थ आहे स्मॉल जॉब ऑन सरफेस प्लेट फॉर मेकिंग ड्रिलिंग मार्किंग ड्रिलिंग अँड फाइलिंग. सो इथे राईट आन्सर असणार आहे मित्रांनो पाईप व्हॉइस,
कशासाठी वापरला जातो? राउंड बार ट्यूब अँड पाईपसाठी, होल्ड करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विच व्हाईस कॅन सेट ॲट एनी अँगल ऑफ वर्क बेंच एज. ओके, विच व्हाईस आर सेट ॲट एनी अँगल टू वर्क बेंच एज. ऑप्शन आहे मित्रांनो, फर्स्ट पाईप व्हाईस, सेकंड स्वेल बेस व्हाईस, थर्ड आहे टूल मेकर व्हाईस, आणि फोर्थ आहे मशीन व्हाईस. सो इथं प्रॉपर तुम्हाला क्वेश्चन समजून घ्यायचा आहे, कोणता व्हाईस हे वर्क बेंचच्या कडेशी कोणत्याही कोणामध्ये आडव्या किंवा कोणत्याही अँगलमध्ये सेट करता येतो? तर याचं ऑप्शन सेकंड स्वेल बेस व्हाईस हा योग्य आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 16, हँड व्हाईस इज यूज्ड फॉर होल्डिंग. फर्स्ट ऑप्शन आहे स्क्रू, रिवेट, की अँड अदर स्मॉल ऑब्जेक्ट, सेकंड आहे स्मॉल डायमीटर जॉब, थर्ड असणार आहे राउंड बार ट्यूब अँड पाईप्स, आणि फोर्थ आहे स्मॉल जॉब ऑन सरफेस प्लेट फॉर मेक मार्किंग, ड्रिलिंग अँड फाइलिंग. सो करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो, ओके, स्क्रू, रिवेट, कीज अँड अदर स्मॉल ऑब्जेक्ट इज द राईट आन्सर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट. क्वेश्चन नंबर 17, टूल मेकर व्हाईस इज यूज्ड टू होल्डिंग डॅश डॅश. ओके, सो आन्सर असणार आहे स्मॉल जॉब सरफेस प्लेट फॉर मेकिंग मार्किंग सॉरी मार्किंग ड्रिलिंग अँड फाइलिंग इज द राईट आन्सर असणार आहे. टूल मेकर व्हाईस कशासाठी वापरतात? मार्किंग करण्यासाठी, ड्रिलिंग करण्यासाठी आणि फाइलिंग करण्यासाठी टूल मेकर व्हाईस हा वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 18, विच व्हाईस इज यूज्ड फॉर फोर्जिंग शॉप. विच व्हाईस इज यूज्ड इन फोर्जिंग शॉप. ओके, ऑप्शन आहे फर्स्ट टूल मेकर व्हाईस, सेकंड आहे मशीन व्हाईस, थर्ड आहे स्वेल बेस व्हाईस, आणि फोर्थ आहे लेग व्हाईस. सो फोर्जिंग शॉपमध्ये लेग व्हाईस हा वापरला जातो. सो ऑप्शन फोर्थ इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 19, विच व्हाईस इज यूज्ड ऑन वर्क टेबल ऑफ मशीन. वर्क टेबल ऑफ मशीनवरती कोणता व्हाईस हा वापरला जातो? सो ऑप्शन आहे लेग व्हाईस, सेकंड टूल मेकर व्हाईस, मशीन व्हाईस आणि हँड व्हाईस. सो क्वेश्चन 19 आन्सर इज द मशीन व्हाईस हा वर्क टेबलवरती वापरला जातो. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात मित्रांनो. क्वेश्चन नंबर 20, नेम ऑफ द डिवाइसेस विच इज शोन इन फिगर. आकृतीमध्ये दाखवलेले पार्ट्स ओळखायचे आहेत, त्याचे नाव ओळखायचे आहेत. ठीक आहे, तर ऑप्शन आहे 1 पाईप व्हाईस, सेकंड आहे पिन व्हाईस, थर्ड आहे टूल मेकर व्हाईस, आणि फोर्थ आहे हँड व्हाईस. तर हे कोणती व्हाईस आहे मित्रांनो? ठीक आहे, हा जो आहे हँडल आहे, ऑब्व्हियसली हँडल आहे असल्यामुळं हाताने वापरू शकतो. हे आहे मुव्हेबल जॉब, हे फिक्स्ड जॉब, आणि हे इथं आपण काय करतो, जॉब होल्ड करून ठेवतो ह्या दोन जॉबमध्ये. ओके, दिस इज वर्क पीस. सो हँडल व्हाईस, हँड व्हाईस इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 21, नेम ऑफ द डिवाइस विच शोन इन फिगर. डिवाइस ओळखायचं आहे मित्रांनो, फर्स्ट वन हँड व्हाईस, सेकंड पिन व्हाईस, थर्ड आहे मशीन व्हाईस, अँड फोर्थ आहे पाईप व्हाईस. ओके, दिस वन इज द पाईप व्हाईस. सो ऑप्शन फोर्थ इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेम ऑफ द डिवाइस विच इज शोन इन फिगर. आकृतीमध्ये दिलेली तुम्हाला डिवाइस ओळखायचं आहे. ऑप्शन आहे फर्स्ट पाईप व्हाईस, सेकंड टूल मेकर व्हाईस, पिन व्हाईस, अँड फोर्थ आहे हँड व्हाईस. सो राईट आन्सर इज द टूल मेकर व्हाईस. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेम ऑफ द डिवाइस विच इज शोन इन फिगर. ओके, आकृतीमध्ये दाखवलेले हे फिगर ओळखायचे आहे मित्रांनो, काय असणार आहे? ॲज यू कॅन सी द राईट आन्सर इज द सी क्लॅम्प. ओके,
सेकंड ऑप्शन इज द करेक्ट आंसर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेम ऑफ द डिवाइस विच इज शोन इन फिगर. ओके, ऑप्शन आहे यू क्लैम्प, सेकंड आहे सी क्लैम्प आणि थर्ड आहे टूल मेकर क्लैम्प एंड फोर्थ इज हैंड वाइस. सो देर इज विच वन इज द राइट आंसर. टूल मेकर क्लैम्प इज द राइट आंसर. ओके, ऑप्शन थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 25. व्हाट इज द पर्पज ऑफ क्लैम्प. क्लैम्पचा उपयोग काय आहे किंवा काय त्याचं पर्पज आहे. ठीक आहे, क्वेश्चन आहे समजून घ्यायचं आहे. वन ऑप्शन कॅरिंग जॉब फ्रॉम वन मशीन टू अनदर मशीन. सेकंड आहे टू प्रिव्हेंट मशीन सरफेस फ्रॉम डॅमेज. थर्ड आहे होल्ड कटिंग टूल इन पोजिशन आणि फोर्थ आहे प्रिव्हेंटिंग मूवमेंट ऑफ द जॉब. काय असणार आहे पर्पज ऑफ द क्लैम्प? प्रिव्हेंटिंग मूवमेंट ऑफ जॉब हा याचा पर्पज असणार आहे. सो ऑप्शन फोर्थ इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ठीक आहे मित्रांनो, एम सी क्यू झालेले आहेत. ही व्हॉइस पहा तुम्ही.